दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुक येथे श्री नृसिंह जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे निकाली भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग मेकाले, पाणीवेस तालीमचे चंद्रकांत वानकर यांच्या हस्ते करण्यात आला। या कुस्ती स्पर्धेत पहलवान अक्षय मगुंडे हे श्री नृसिंह केसरींचे मानकरी ठरले आहेत। या कुस्ती स्पर्धेत एकूण 28 पहलवानांनी सहभाग नोंदविला होता। तर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन अकोले मंद्रुकचे सरपंच प्रतिनिधी तथा उद्योजक रमेश अण्णा आजबे यांनी केलं होतं। या कार्यक्रमासाठी माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, युवा नेते अजिंक्य राणा पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवान माने, नगरसेवक नागेश गायकवाड, उमेश गायकवाड, निंबुर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे, उद्योगपती सदानंद गायकवाड, भाजपाचे नेते नागेश खरात, राष्ट्रवादीचे नेते लतीफ तांबोळी, दामाजी कारखान्याचे संचालक भारत बेंद्रे, उपमहाराष्ट्र केसरी भारत मेकाले, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, मळसिद्ध मुगळे, गुरुसिद्ध म्हेत्रे, मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि माजी उपसरपंच रमेश नवले, बाळासाहेब वाघमारे, रॉकी बंगाळे, शरीफ शेख, पंडित शेटे, संजय गायकवाड, गजेंद्र शेजाळे, रमेश जाधव, शिवाजी ननोरे, प्रवीण खर्जळ आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे निवेदन धनाजी मदने यांनी केलं। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। बाळासाहेब भुजंग माने, बाळासाहेब माने माझे नाव, माझे बाचे रमेश अण्णा आसबे आणि मी लहानपणापासून लहान जेव्हा होता बहिणीला मेहण्याला मी आणून इथं गावात सांभाळ केला आणि नानाचा मोठा केला। मोठा केल्यानंतर त्यांनी पुढं प्रगती करत गेले, त्याला पण पहलवान बनविण्याचा माझी लय इच्छा होती। गोकुळवस्ता तालमीला नेऊन ठेवला होता माझ्यापाशी। नंतर परत पुन्हा म्हणलं की मामा आता मी पुढचा काहीतरी उद्योग बघतो आणि मला कुस्ती बास सगळीच अप्पालाल सगळीच बालारुपी सगळीच बाळो मामा सारखे अशी मोठे पहलवान होतील का, तर मी आता ही दुसरं उद्योग बघतो म्हणून परत पुन्हा इकडे येऊन गावावर विकास केला आणि सरपंच झालं। परत पुन्हा बाकीचे हे छोटे मोठे कामं आणि शेताचे व्यवहार ह्याच्यामध्ये खूप कमी होलं माझ्या भाच्यानं। हां, माझ्या भाच्यानं एकदम सगळं पूर्ण गाव हँडल करून गावात विकास केला। विकास केल्यानंतर आज 550 खेडेपाडो सगळे भाच्याला माझ्या सगळे ओळखत आहेत आणि सगळे मानलं जात आहेत। एकेकाळी तुम्ही कुस्तीचं मैदान गाजवलं हो, आणि आताच्या कुस्तीमधून पूर्वीच्या कुस्तीमध्ये फरक काय? फार फरक आहे, फार। आमच्या वेळेस कुस्तीचं गोळी किंवा कुठली पावडर ही असली भानगड नव्हती। कष्टावर आम्ही पहलवान झालो। खुराक बी मेहनत, जोर बैठक, रनिंग 16-16 किलोमीटर रनिंग, परत हौदा 5-5 वेळा असा तोडायचा, 20x22 हौदा, 3400 जोर बैठक काढत होतो आम्ही लगातार। सपाटी 1200, सिंगल बैठक 1000, 700 जोर, 500 परत जोर आणि हे अवधा 5 वेळा तोडणे, 16 किलोमीटर रनिंग आणि 5-5 जनासंघ लढत कुस्ती मेहनत करत होतो संध्याकाळच, आणि हे पाठाचा व्यायाम हा होत होता। आणि त्यातून आम्ही एवढं घडलो की टॉप लेवलचा पहलवान बनलो आणि त्यात आमचं नाव नॅशनलला, ऑल इंडियाला जवळजवळ 3 मेडल आहेत माझे। राष्ट्रपती शंकरदया शर्माच्या हस्ते पंजाबचं ब्रॉन्झ पदक आणलंय मी, व्हीपी सिंग पंतप्रधानच्या हस्ते हरियाणाचं गोल्ड मेडल आहे, परत राजीव गांधीच्या हस्ते इंदिरा गांधी स्टेडियम दिल्लीचं कांस्य पदक आहे 88, परत पोलीस जे सामना असतात महाराष्ट्राचे त्या महाराष्ट्राच्या सामन्यामधून 11 वेळा IDC गोल्ड आहे। फुल भारतात पोलीस खात्यातला नाव करून दिलं आणि मी आज सहाय्यक फौजदार पोलीस डिपार्टमेंट मध्ये PSI बनलो आणि मला सध्या आता पोलीस खात्यात मान आहे। ठीक आहे, सालबाद प्रमाणे नरसिंह यात्रेनिमित्त कुस्त्याचे आज जंगी मैदान झालेत दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये। गेले 10 ते 15 वर्ष कुस्तीसाठी अग्रेसर नाव आहे। आज ज्या प्रेक्षणीय कुस्त्या झालेत, पहलवान सुबोध पाटील,
पहलवान अक्षय मंगवडे, पहलवान विकास धोत्रे, जवळ जवळ लहान मोठ्या मिळून कमीत कमी 250 ते 300 कुस्त्या झालेल्या आहेत। या कुस्त्याचे आयोजक आमचे मित्र रमेशांना आजबे, तसेच पहलवान बाळासाहेब माने त्यांचा मित्र परिवार व या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून व विशेष करून दक्षिण सोलापूर तालुक्यातून आलेल्या सर्व दिग्गज राजकीय मंडळी कला क्रीडा क्षेत्रातील सर्वांनी इथं उपस्थित दिलेत, त्याबद्दल गावच्या व पहलवानातर्फे मी सर्वांचा मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज बुद्ध पौर्णिमे दिवशी अकोला ग्रामपंचायतीचे आमचे परमप्रिय मित्र सहकारी मित्र रमेश आजबे यांनी उत्कृष्ट कुस्तीचं नियोजन केलेलं आहे। कुस्त्या संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित पहलवान इथं एकत्र बोलवून असे म्हणजे जिल्ह्यात नाही असे महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्र केसरीची चाचणी घेतो त्या धर्तीवर ही आजची स्पर्धा घेतलेली आहे त्यांनी, त्यामुळे मी त्यांना यथोचित स्वागत करतो, त्यांचे धन्यवाद मानतो। माझं नाव अक्षय मंगवडे, आज कुस्ती इथं अकोले इथं होती। तर कुस्ती माझे भरत मेकाले वाजतात, परत भरत पंडळ वाजतात आणि गावकरी मंडळींनी यांनी माझी कुस्ती घेतली होती। तर सांगलीचा सुबोध पाटीलची आणि माझी कुस्ती घेतली होती, एक नंबरची कुस्ती होती। त्यात मी विजय झालो आणि गावकऱ्यांनी चांगला इनाम वगैरे मान वगैरे देऊन माझा सत्कार केला विजय झाल्याबद्दल।